सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या पुढच्या आर्थिक वर्षात देशाच्या आर्थिक वाढीचा दर सहा पूर्णांक चार दशांश टक्के राहण्याची शक्यता महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे नव्याण्णव हजार तीनशे एक्क्याऐंशी हेक्टर क्षेत्र बाधित तातडीनं पंचनामे करून निधी मागणीचा प्रस्ताव देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश विकसित भारत संकल्प यात्रा आता शहरी भागातही सुरू उत्तराखंडमधल्या सिलचारा बोगद्यात अडकलेल्या कामगारांची काही वेळातच सुटका होण्याची शक्यता आणि गोव्यात आयोजित चौपन्नाव्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोप आता पाहूयात बातम्या विस्तारानं देशाच्या आर्थिक वाढीचा दर दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षात सहा पूर्णांक चार दशांश राहण्याची शक्यता स्टँडर्ड अँड पुअर्स ग्लोबल या पतमानांकन संस्थेनं प्रसिद्ध केलेल्या आशिया पॅसिफिक क्षेत्रातल्या आर्थिक पाहणी अहवालात हा अंदाज व्यक्त केला आहे मात्र अन्नधान्याची भाववाढ आणि निर्यातीत घट होण्याची ही शक्यता असून त्याचा परिणाम वृद्धी दरावर होऊ शकतो असा इशाराही या अहवालात दिला गेला आहे भारतीय रिझर्व्ह बँकेचा अंदाज आहे की दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षात देशाचा आर्थिक वृद्धी दर साडेसहा सा टक्के इतका राहील राज्यात अवकाळी पावसामुळे आजपर्यंत प्राप्त प्राथमिक अंदाजे माहितीनुसार नव्याण्णव हजार तीनशे हेक्टर क्षेत्र बाधित झालं आहे या नुकसानीच पंचनामे तातडीने करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व क्षेत्रीय यंत्रणांना द्यावेत आणि तेहतीस टक्क्यांपेक्षा जास्त शेती पिकांचं नुकसान झालेल्या प्रकरणी निधी मागणीचा प्रस्ताव लवकरात लवकर शासनाकडे पाठवण्याची व्यवस्था करावी असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत नुकसान झालेले क्षेत्र हे प्राथमिक अंदाजानुसार आहे नुकसान झालेल्या क्षेत्रांचे प्रस्ताव जिल्हाधिकारी यांनी वेळेत सादर करावेत अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या निघालेली विकसित भारत संकल्प यात्रा आता राज्यातल्या शहरी भागातही पोहोचली आहे ही यात्रा राज्यातल्या एकूण चारशे अठरा नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या दोन हजार चौऱ्याऐंशी स्थळांमधून फिरणार आहे यासाठी पहिल्या टप्प्यात मुंबई छत्रपती संभाजीनगर ठाणे कल्याण डोंबिवली नागपूर सोलापूर नाशिक वसई विरार पुणे आणि पिंपरी चिंचवड या दहा महानगरपालिकांची निवड केली आहे मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत आज मंत्रालयात विकसित भारत संकल्प यात्रेला सुरुवात झाली यावेळी मुंबई महापालिका आयुक्त आणि प्रशासक इक्बाल सिंग चहल उपस्थित होते या यात्रेसाठीची चार वाहनं मुंबईतल्या विविध दोनशे सत्तावीस ठिकाणी जाणार आहेत विविध योजनांचे लाभार्थी या वाहनांना भेट देऊन थेट लाभ घेऊ शकणार आहेत ठाणे शहरात महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी यात्रेला हिरवा झेंडा दाखवला नागपूर शहरात धरमपेठ झोन इथं महापालिका आयुक्त अभिजित चौधरी यांच्या हस्ते विकसित भारत संकल्प यात्रेच्या प्रचार वाहनाचं उद्घाटन करण्यात आलं छत्रपती संभाजीनगर इथं आज महापालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या उपस्थितीत विकसित भारत संकल्प यात्रेचं औपचारिक उद्घाटन झालं ही यात्रा बावीस डिसेंबरपर्यंत महानगरपालिका क्षेत्रातल्या सत्तेचाळीस ठिकाणी जाऊन केंद्र शासनाच्या सर्व योजनांची माहिती देणार आहे छत्रपती संभाजीनगरमधली खेलो इंडिया योजनेची लाभार्थी कशिश दीपक भराड हिनं सांगितलं भेटतात आणि पूर्ण जे किट आणि जी फॅसिलिटीज आहे ते पण आम्हाला ते प्रोव्हाइड करतात ज्याने आम्हाला पुढे खेळायला खूप मदत होते आम्ही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर स्तरावर खेळून मला कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप आणि एशियन चॅम्पियनशिप या दोन्ही मध्ये ब्रॉन्स मेडल आले आहे आणि आता रिसेंट जे स्कूल गेम्स जे झाले होते त्याच्यात मला डबल गोल्ड आलं आहे याच्यासाठी मी माननीय श्री नरेंद्र मोदी जी यांना थँक्यू म्हणते सोलापूर शहरात आज सकाळी मस्जिद भागात विकसित भारत संकल्प यात्रेचं आयोजन केलं होतं यावेळी चित्ररथाद्वारे नागरिकांमध्ये केंद्र शासनाच्या योजनांबाबत जनजागृती करण्यात आली जालना जिल्ह्यातल्या बदनापूर तालुक्यात वरुडी आणि कडेगाव इथं विकसित भारत संकल्प यात्रेचं आज आगमन झालं यावेळी उपस्थित ग्रामस्थांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊन अर्ज करण्यासाठीची पद्धत समजावून सांगण्यात आली संकल्प रथातल्या एलसीडी स्क्रीनवर ग्रामस्थांना माहितीपटही दाखवण्यात आला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सदुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांच्या माहितीकरता माहितीपत्रक आणि पोस्टरचं अनावरण राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते आज राजभवन इथं करण्यात आलं या राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून देत आहोत उत्तराखंडमधल्या सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या कामगारांसाठीचं सा बचाव कार्य आता अंतिम टप्प्यात पोहोचलं आहे ही मोहीम यशाच्या जवळ पोहोचली असून काही वेळातच या का कामगारांची सुटका होण्याची शक्यता राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सदस्य लेफ्टनंट जनरल सय्यद अता हस्तेन यांनी वर्तवली ते नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत बोलत होते कामगारांच्या सुटकेसाठी यंत्राद्वारे सुरू असलेलं काम, काम थांबवून आपत्ती प्रतिसाद दलाच्या जवानांनी खोदकाम सुरू केलं आणि ते बोगद्यात अडकलेल्या कामगारांच्या जवळ पोहोचले आहेत गोव्यात आयोजित चौपन्नाव्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोप आज झाला चित्रपट क्षेत्रातले अनेक मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते यावर्षी पहिल्यांदाच दिला गेलेला सर्वोत्कृष्ट वेव सिरीजचा पुरस्कार पंचायत भाग दोनला तर विशेष परीक्षक पुरस्कार रिषभ शेट्टी यांना कंतारा या चित्रपटासाठी मिळाला एंडलेस बॉर्डर या पर्शियन चित्रपटाला सुवर्ण मयूर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं हॉलिवूडमधले ज्येष्ठ अभिनेते मायकेल डगलस यांच्या सत्यजित रे जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला बल्गेरियन दिग्दर्शक स्टीफन कोमन्ड्रेव यांना त्यांच्या ब्लागाज लेसन्स या चित्रपटासाठी रजत मयूर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं उत्कृष्ट अभिनेत्याचा रजत मयूर पुरस्कार अँडलेस बॉर्डर या चित्रपटातील अभन अभिनयासाठी पौरिया रहिमी सॅम यांना तर उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मेलॅनी थिअरी यांना त्यांच्या पार्टी ऑफ फुल्स या चित्रपटातील अभिनयासाठी देण्यात आला सर्वोत्कृष्ट चित्रपट पदार्पण पुरस्कार रेजर आझाद काया यांना वेन दी सिडलिंग्स ग्रो या चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी देण्यात आला तर आय सी एफ टी युनेस्को गांधी पदक ड्रिफ्ट या चित्रपटाला प्रदान करण्यात आला महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेतल्या जाणाऱ्या दोन हजार चोवीसमधल्या नियोजित विविध स्पर्धा परीक्षांचं अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या सी डॉट ओ व्ही डॉट इन आणि सी सीओएन लाईन डॉट जीओ डॉट इन या संकेतस्थळावर प्रसिद्ध केला आहे इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा तसंच आयोगाकडून वेळोवेळी जाहीर करण्यात येणाऱ्या सूचनांसाठीही या संकेतस्थळाला भेट द्यावी असं आवाहन आयोगानं केलं आहे थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले तसंच लढ्यातले अग्रणी पांडुरंग महादेव उर्फ सेनापती बापट यांची आज पुण्यतिथी आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या नेत्यांना आदरांजली वाहिली आहे महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी आणि आझम कॅम्पसमधल्या संलग्न संस्थांच्या वतीनं आज अभिवादन मिरवणूक काढण्यात आली यात दहा हजार विद्यार्थी सहभागी झाले सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातही महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आलं केंद्र सरकार उद्यापासून दुर्मिळ तसंच महत्वाच्या खनिज क्षेत्रांच्या लिलावाच्या शृंखलेतल्या पहिल्या लिलावाची प्रक्रिया सुरू करणार आहे या लिलावाच्या माध्यमातून देशभरात विविध प्रकारच्या खनिजांच्या वीस क्षेत्रांचा लिलाव केला जाणार आहे मद्रास उच्च न्यायालयानं राज्यातल्या अवैध वाळू उत्खनन प्रकरणामध्ये सक्तवसुली संचालनालयानं पाच जिल्हाधिकाऱ्यांना बजावलेल्या समन्सच्या कार्यवाहीला स्थगिती दिली आहे राज्याच्या अनेक भागात आजही अवकाळी पाऊस झाला बीड परभणी धाराशिव हिंगोली सोलापूर सांगली नागपूर अकोला वाशिम यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये आज दमदार पाऊस झाला जळगाव जिल्ह्यात काल रात्रभर जोरदार सरी असल्या या पावसामुळे पिकांचं नुकसान झालं असून अनेक ठिकाणी शेतांमध्ये पाणी साचलं आहे हा पाऊस रब्बी हंगामातल्या ज्वारी गहू हरभरा या पिकांना उपयुक्त मानला जात आहे तर द्राक्ष आंबा पपई कापूस या फळे आणि पिकांचं नुकसान करणार आहे पश्चिम आफ्रिकेतल्या सिएरा लियोन या देशानं आज फ्री टाऊन या त्यांच्या राजधानी शहरात लावलेली संचारबंदी हटवली आहे सेनेच्या बराकींमध्ये आणि कारागृहात रविवारी सव्वीस तारखेला सशस्त्र उठाव झाल्यानंतर ही देशव्यापी संचारबंदी लागू केली होती ठळक बातम्या पुन्हा एकदा पुढच्या आर्थिक वर्षात देशाच्या आर्थिक वाढीचा दर सहा पूर्णांक चार दशांश टक्के राहण्याची शक्यता महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे नव्याण्णव हजार तीनशे एक्क्याऐंशी हेक्टर क्षेत्र बाधित तातडीनं पंचनामे करून निधी मागणीचा प्रस्ताव देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश विकसित भारत संकल्प यात्रा आता शहरी भागातही सुरू उत्तराखंडमधल्या सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या कामगारांची काही वेळातच सुटका होण्याची शक्यता आणि गोव्यात आयोजित चौपन्नाव्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोप याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार